आशियातली सर्वच श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबई महापालिका आपल्याच देशातील अनेक राज्यांचा अर्थसंकल्प नसतो इतका अर्थसंकल्प हा एकट्या मुंबई महापालिकेचा असतो मुंबई महापालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असंही राजकीय वर्तुळात म्हटलं जातं त्यामुळे आता हीच सोन्याची कोंबडी मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झालेत त्यात राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिलेली दिसत नाही मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात त्यामुळेच आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी पुण्यातील राज्यकर्ता या खासगी संस्थेला मनसेकडून काम देण्यात आलंय म्हणजे राज ठाकरेने नऊ मार्च दोन हजार सहा रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करून राज्याच्या राजकारणात राज्या आपलं वेगळं बस्थान मांडलं दोन हजार नऊ साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा निवडून आले तर अधिक जागांवर त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली त्यामुळे शिवसेनेला सोडचिट्टी देऊन आपला वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर सुरुवातीलाच राज ठाकरेंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली तर राज्यातील महापालिकांपैकी एक अशा नाशिक महापालिकेवर सतरा फेब्रुवारी दोन हजार बारा साली मनसेची पहिल्यांदाच एक हाती सत्ता आली नाशिककरांनी पहिल्यांदा राज ठाकरेंवर विश्वास दाखवला आणि मनसेकडे सत्तेची धुरा दिली त्यानंतर मात्र मनसे अनेकदा किंगमेकरच्या भूमिकेत दिसली पण सत्ता मात्र मिळवू शकली नाही त्यात आता मुंबई पुणे नाशिकसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या त्या दृष्टीनं मनसेनंही जय्यत तयारी सुरू केली मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मनसे सज्ज झाली पुण्यातील राज्यकर्ता या खासगी संस्थेला मनसेकडून निहाय सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे राज्यकर्ता ही संस्था मनसेसाठी मुंबईतील दोनशे सत्तावीस पैकी जवळपास शंभर वॉर्डांचं सर्वेक्षण करणार असल्याचं कळत आहे महापालिका निवडणुकीपर्यंत तीन टप्प्यात ही संस्था मनसेला सर्वेक्षणाचे अहवाल सादर करणार आहे त्यात वॉर्डातील सध्याची राजकीय स्थिती मतदारांची भूमिका वॉर्डाचा विकास आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी करावयाच्या आवश्यक त्या उपाययोजना याबाबतची माहिती या, या संस्थेकडून मनसेला अहवाल रूपी सादर करण्यात येणार आहे मनसेच्या दोन हजार सहा ते दोन हजार बावीस या सोळा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईतील वॉर्ड सर्वेक्षणाचं काम हे एका खासगी एजन्सीकडे देण्यात आलंय या संस्थेकडून येणाऱ्या अहवालानुसार निरीक्षणानुसार मनसे आपली रणनीती आखणार असल्याचं कळतंय त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल तरी खासगी संस्थेच्या अहवालानुसार रणनीती आखण्याच्या मनसेच्या या भूमिकेविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर ताज्या बातम्यांसाठी सकाळची वेबसाईट सकाळचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका